जय शिवराय मित्रांनो, या अखंड हिंदुस्थानाच्या स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या, बलिदान देणाऱ्या छत्रपती शंभू महाराजांना समजून घेण्यासाठी त्यांच्यातील त्याग, पराक्रम, धैर्य, शौर्य, संयम, मुत्सद्देगिरी या सर्व गुणविशेषांना जवळून पाहण्यासाठी, समजून घेण्यासाठी आम्ही आयोजित करत आहोत बलिदान दौड यात्रा। या यात्रेमध्ये छत्रपती शंभू महाराजांनी आपल्या आयुष्यात ज्या ज्या ठिकाणी आपल्या पदस्पर्शांनी त्या भूमीला प्रेरणेचे एक स्थान बनवले, त्या ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन त्या ठिकाणी त्यांच्या चरित्राचे वाचन करून त्यातून प्रेरणा घेण्यासाठी 8 दिवस 8 प्रेरणास्थाने अशी ही बुलेट दौड आम्ही आयोजित केलेली आहे। या दौडीची सुरुवात छत्रपती शंभू महाराजांचे जन्मस्थान पुरंदर येथून होणार असून, जिथे त्यांच्या जन्मासोबतच बालपणाच्या काही महत्त्वाच्या गोष्टी घडल्या, जसे की मुघलांसोबतचा तह, आग्र्याला जाण्याचे राजकारण, या सर्व गोष्टी पार पडल्या ती हीच भूमी। पुढे औरंगजेबाचा पुत्र अकबरासोबत घडलेले राजकारण, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घडलेले राजकारण, त्यातून त्यांनी दाखवलेली संयम आणि उग्र या दोन्ही भावना जेथे समजतात तो सुधागड। सिद्धी, इंग्रज यांना सळोकी पळो करून सोडले आणि खरा योद्धा कसा असतो हे दाखवून दिले तो जंजिऱ्याचा शेजारी पद्मदुर्ग। संपूर्ण किनारपट्टीवर व व्यापारी बंदरांवर वचक बसवली त्याचा साक्षीदार असलेला रत्नागिरी जिल्हा, पोर्तुगीजांना त्यांच्याच राज्यात जाऊन आसमान दाखवून बाप से बेटा सवाई हे दाखवून दिले तो सेंट इस्तेवान म्हणजेच गोव्याचा जुवेचा किल्ला, जिथे राहून त्यांनी आपल्या आयुष्यातील अत्यंत अवघड असा एकांतातला काळ व्यतीत केला ती पन्हाळा भूमी, ज्या काव्याच्या शृंगारात नाहून आपल्यातील कला आणि शौर्य दोघांच्या रूपाने सरस्वती आणि दुर्गा यांचा आपल्यातील अंश दाखवून दिला ते शृंगारपूर, ज्या भूमीवर त्यांच्यातील खऱ्या बलिदानाचे दर्शन घडले ते संगमेश्वर, जिथे आपल्यातील खऱ्या राकट, कणखर आणि तेजपूर्ण कायेच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाने जी भूमी पवित्र केली ती धर्मवीरगड उर्फ बहादूरगडची भूमी, आणि शेवटी जिथे आपला देह ठेवून मराठ्यांसाठी आयुष्यभर पुरून उरेल इतके धैर्य, ताकद आणि आत्मविश्वास दिला ती पुण्य तपस्वी तेजस्वी शक्तीने भरलेली भूमी क्षेत्र तुळापूर संगम। या प्रत्येक जागेवरती आपल्याला छत्रपती शंभू महाराजांच्या व्यक्तिमत्वाबद्दल, स्वभावाबद्दल वेगवेगळे पैलू समजतात। हेच पैलू वेचण्यासाठी त्या जागांवर जाऊन छत्रपती संभाजी महाराजांबद्दल त्या जागेची वैशिष्ट्य असलेले चरित्र वाचून त्यांना कायमचे आपल्या हृदयात साठवून घेण्यासाठी ही बलिदान दौड यात्रा आम्ही आयोजित केलेली आहे। 17 फेब्रुवारीपासून चालू होणारी ही दौड 24 फेब्रुवारी रोजी तुळापूर येथे संपन्न होईल। या यात्रेसाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठी असणे गरजेचे आहे। जय शिवराय।